स्वागत आहे माझ्या ग्रीन कॉर्नर मध्ये। तर आजचा व्हिडिओ हा एक अनबॉक्सिंग व्हिडिओ आहे। मी द अफोर्डेबल ऑर्गॅनिक स्टोअर या ऑनलाईन वेबसाईट वरून काही वस्तू मागवल्या आहेत ज्या माझ्या प्लांट्सला गरजेच्या होत्या आणि सध्या लॉकडाऊन सिच्युएशनमुळे बाहेर जाऊन त्या गोष्टी आणणं अशक्य आहे सगळं बंद असल्यामुळे। त्यामुळे जर तुम्ही ऑनलाईन ऑप्शन बघत असाल तर हे द अफोर्डेबल ऑर्गॅनिक स्टोअर खूप चांगलं ऑप्शन आहे। त्यांच्या नावाप्रमाणे सगळ्या वस्तू या फार स्वस्त आणि रिझनेबल रेटमध्ये भेटतात। कारण जनरली आपण ऑनलाईन गोष्टी घेतो जसे की प्लांट्स किंवा फर्टिलायझर्स किंवा इतर प्लांट्सशी रिलेटेड गोष्टी, तर त्या महागच असतात। पण ह्या स्टोअरमध्ये तुम्हाला त्या अगदी रिझनेबल रेटमध्ये तुमच्या घरपोच मिळतील। तर मग पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, मी काय काय घेतलं आहे ते तुम्हाला सगळं दाखवेल, त्याच्या प्राईस काय आहे ते पण मी इतर टॅग करेल। आणि हो, ह्या स्टोअरची लिंक पण मी तुम्हाला देईल, जर तुम्हाला काही विकत घ्यायचं असेल तर तुम्ही लिंकवर जाऊन घेऊ शकता। तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी बघत असताना माझ्यासोबत आहे दोन पार्सल, त्यातलं हे फारच हेवी आहे, समथिंग अराउंड 8 kg अँड दिस वन अराउंड 3 kg। तर आपण हे पार्सल ओपन करून बघूया यात काय काय आहे ते। तर पहिला बॉक्स ओपन झालेला आहे आणि यात आहे काही पर्लाइट, देन पर्लाइट अगेन। ॲक्च्युली हे एक वर एक फ्री असं होतं, तुम्ही एक घ्या त्यावर दुसरं फ्री आलेलं आहे। वाव, माझे प्लांट्स खूप खुश होणार आहे हे बघून। तर आता मी हे एक एक ओपन करते आणि तुम्हाला दाखवते की कोणत्या प्रोडक्टचा हा काय यूज असणार आहे। आणि तुम्ही बघू शकता पॅकेजिंग ही खूप सुंदर आहे, म्हणजे त्यात फार कमी प्रमाणात प्लास्टिकचा यूज आहे, तर फार आवडलं मला हे, छान आहे। तर चला दुसरा बॉक्स पण ओपन करू। हा फार हेवी आहे। हा बॉक्स पण झालेला आहे ओपन। ओके, अच्छा मी काही ग्रोविंग बॅग्स पण मागवले आहे व्हेजिटेबल्स ग्रो करण्यासाठी। वाव, ह्या नक्कीच काही सीड्स असणार आहेत। मी तुम्हाला सगळं सांगेल कोणतं प्रोडक्ट हे कशासाठी आहे आणि काय आहे। खूप सारं फर्टिलायझर, तर चला मी या सगळ्या वस्तू काढते आणि छानपैकी असं रचून ठेवते एक एक आणि तुम्हाला त्याबद्दल सांगते। इथं तुम्ही बघू शकता हे सगळे प्रोडक्ट्स आलेले आहेत आणि त्यांनी मला एक छान बांबूचा टूथब्रश, किती सुंदर, आणि काही छोट्या छोट्या ग्रोविंग बॅग्स गिफ्ट करून दिल्या आहेत, किती छान। आणि याची क्वालिटी पण खूप सुंदर आहे। ओके, आता बघूया मी काय काय घेतलेलं। तर हे इथं आहे कोकोपीट। तर कोकोपीट हे कशापासून बनतं, तर नारळाचा जो भुसा असतो त्याच्यापासून हे बनवलं जातं। आणि याचा उपयोग काय, तर जेव्हा पण माती अशी असेल की ती सगळं पाणी सोडून देते, त्यात पाणी टिकून राहत नाही आहे, तर त्यासाठी जेव्हा आपण प्लांट्स लावतो तर मातीमध्ये कोकोपीट मिक्स करतात, जेणेकरून जेव्हाही तुम्ही पाणी टाकाल तर कोकोपीट हे पाणी ॲब्झॉर्ब करून ठेवेल आणि लवकर माती कोरडी होऊ देणार नाही, तर त्यासाठी कोकोपीट हे यूज केलं जातं। म्हणून जर असे प्लांट असतील की त्यांना पाण्याची गरज ही रोज लागते किंवा त्यांना वारंवार पाणी टाकावं लागतं, तर अशा प्लांट्सच्या मातीमध्ये तुम्ही कोकोपीट मिक्स करू शकता आणि ते तुमचं वॉटर पण सेव्ह करेल। तर दुसरं आहे हे वर्मी कंपोस्ट गांडूळ खत। तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल हे प्लांट्ससाठी किती छान आहे, याच्यामुळे माती ही खूप भुसभुशीत होते आणि प्लांट्स ब्रीथ करू शकतात। कारण जेवढी घट्ट माती असणार आहे तर त्या रूट्सचा पण जीव गुदमरेल ना, तर त्यासाठी वर्मी कंपोस्ट यूज करणं हे खूप महत्त्वाचं आहे। याच्याने माती, यातले गांडूळ जे आहेत ते माती भुसभुशीत करतात, त्या ब्रिदेबल बनवतात, म्हणजे ती एक ती माती ते मुळं ते श्वास घेऊ शकतात आणि प्लांट्स पण मग हेल्दी होणार। नंतर हे आहे इप्सम सॉल्ट। आता इप्सम सॉल्ट हे खूप छान मॅग्नेशियमचा सोर्स आहे, काही प्लांट्सचा मॅग्नेशियमची गरज असते, त्यांच्या
हिरवा फळासाठी त्यांच्या पानांसाठी नंतर त्यांच्या चांगल्या ग्रोथसाठी हे यूज होतं. याला तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून सुद्धा झाडांना स्प्रे करू शकता. ज्या झाडांना मॅग्नेशियमची खूप गरज असते जसे काही टमाटरचे झाडं नंतर गुलाबाचे झाडं यांना हे खूप वापरलं जातं. तर हे आहे इप्सम सॉल्ट. नंतर मी काही सीड्स मागवले आहे तर यामध्ये फुलांच्या सीड्स पण आहेत. जसे ही आहे लोटस सीड. लोटस मी अजूनपर्यंत ट्राय नाही केलेलं पण हे माझा पहिला ट्राय असेल. त्याचा पण मी एक व्हिडिओ नक्की बनवेल. नंतर काही आहे कोचिया सीड्स, लव्हेंडर सीड्स, नंतर बॅसिल ग्रीन जी इटालियन तुळस असते त्याच्या मी काही सीड्स मागवल्या आहेत. तर याला पण ट्राय करून बघू. नंतर मी मागवलं आहे एक लाकडाचं टंग क्लीनर. हे बांबूपासून बनलं आहे आणि हे किती सुंदर वाटतं आहे ना. सोबत दोघं बांबूपासून बनलं आहे टूथब्रश आणि टंग क्लीनर. मला खूप आवडलं. नंतर आहे परलाइट. तर परलाइटचा यूज असा असतो अगेन जर तुमची माती ही फार घट्ट असेल, ब्रिदेबल नसेल, तर त्यात परलाइट मिक्स केलं जातं जेणेकरून ती थोडीशी सुटसुटीत आणि मोकळी होणार आणि प्लांट्सला ड्रेनेज चांगलं मिळणार. कारण जर पाणी माती साचून राहिलं तर बऱ्याचदा मुळं सडतात, तर ते नको व्हायला म्हणून परलाइट मिक्स केलं जातं जेणेकरून ते पाणी जास्त काळ टिकून पण नाही राहणार आणि मुळांना धोका नाही राहणार. त्यामुळे माती जर तुम्हाला थोडीशी हलकी भुसभुशीत करायची असेल तर परलाइट हे ॲड केलं जातं. तुम्ही हे जेव्हा नर्सरीतून प्लांट्स पिकत घेतात तेव्हा बऱ्याचदा बघितलं असेल त्यांच्या मातीमध्ये पांढरे पांढरे दाणे असतात, तर ते म्हणजे परलाइट. ओके, नंतर मी आणलेलं आहे ह्या मोठ्या ग्रोविंग बॅग्स. अच्छा, तर ग्रोविंग बॅग्स ह्या कशासाठी यूज होतात? तर तुम्हाला काही व्हेजिटेबल्स किंवा प्लांट्स लावायचे असेल तर हे खूप चांगलं ऑप्शन आहे. कारण याचं वजन पण जास्त नसतं. त्याच्यामुळे अशा अपार्टमेंट्स बाल्कनीमध्ये जर तुम्हाला व्हेजिटेबल गार्डन तयार करायचं आहे तर ग्रोविंग बॅग्स हा ऑप्शन खूप छान आहे. तर बस हे सगळ्या वस्तू मी मागवलेल्या आहेत आणि यांना मी तुम्हाला यूज पण करून दाखवेल. प्रत्येकाचे युजेस मी तुम्हाला सांगितलेच आहे. आणि हो, पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येईल तुम्हाला की ह्या सीड्स प्लांट केलेल्या आणि त्यांची पूर्ण जर्नी मी शूट करेल. तर मग बघत राहा माय ग्रीन कॉर्नर. आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या शुक्रवारी. अप टू देन, बाय.